रेलवे पुलिस स्टेशन हद्दीत तळेगाव या गावात मागे एक घटना घडलेली होती. त्याच्या आज निकाल लागलेला आहे आणि याच्यामध्ये 10 लोकांना शिक्षा झालेली आहे. या निमित्ताने आपण या परिसरात अतिदक्ष आहोत आणि आपली तिथे फोर्स आमची जे विशेष पथक आहे RCP आणि लोकल पोलीस स्टेशनची फोर्स तिथे तैनात आहे. आम्ही हालचालीवर लक्ष ठेवलेले आहोत आणि कुठल्याही प्रकारची कायदा व्यवस्थाचे प्रॉब्लेम होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत. काय शिक्षा आली त्या ते अजून मला डिटेल्स माहिती नाही. त्याची अपील होऊ शकते मॅडम. आपण आदिवासी काही लोक आंदोलन ताब्यात घेतले. हो, आज आंदोलन आपण ताब्यात घेतलेलं. आपण 2 दिवसापासून त्यांच्याशी डायलॉग करत होते आणि आमच्या या डायलॉगमुळे बराचशा आम्हाला सक्सेस मिळाला. कारण या अगोदर ज्या लोकांनी आवाहन केलं होतं की आम्ही लॉन्ग मार्च करू, पण आपण त्यांच्याशी सतत संवाद साधले. मागील 3 दिवसापासून आपण हा करत आहोत आणि त्यांना आम्ही हे समजून सांगण्याचे प्रयत्न करत होते की आपली जे मागणी आहे ते इतर मार्गांनी आपण प्रस्तुत करा. कारण हे लॉन्ग मार्चमुळे त्यांनाही अडचण होते, आम्हालाही अडचण होते आणि नॉर्मल पब्लिकलाही होते. कारण हायवेवर लॉन्ग मार्च करणे, हायवे इज नॉट अ प्लेस जिथे आपण पायी चालतो. म्हणून आमचे हे संवादच्या आमचे हे आव्हानच्या आमची विनंतीचे दखल लोकांनी दिली घेतली आणि यामुळे ग्रामीण भागातून प्रतिसाद काही जास्त झाला नाही. जे 2-4 लोक होते त्यांना आपण आता पोलीस स्टेशनमध्ये आहे, त्यांच्याशी ही चर्चा चालू आहे. डिटेन करण्यापेक्षा त्यांच्याशी चर्चा आपली चालू आहे. ते आपण आज म्हणणार. किती जण ताब्यात घेतले या प्रकरणात? 6. कुठल्या पोलीस स्टेशन? हां, कुठल्या पोलीस स्टेशन? इगत पोलीस स्टेशन. आपण सर इथे आल्याबद्दल